इथे आलो आपण सोलापूर मध्ये आणि यांनी सांगितलं होतं की राहत्या घराजवळ पत्रजवळ साप आहे आणि इथे आलं तर आपल्या लक्षात आलं की विषय वगैरे म्हटलं तो साप आहे नाग आहे त्याला सुरक्षित या ठिकाणी ताब्यात घेऊन नंतर आपल्या त्याला निसर्गात सोडायचं आहे. परंतु अशा पद्धतीने लाकूड असतील दगड असतील किंवा पत्र असेल त्या ठिकाणी साप मात्र विश्रांती घेतात आणि असं राहतं घराजवळ जर विचारवर साप असेल त्यापासून आपल्याला थोडंसं सावधरावं लागतं याला आपण सुरक्षितपणे ताब्यात घेतोय नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडत. या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते पत्र्याचा गारवा आहे या ठिकाणी गारव्यामध्ये हा साप त्या ठिकाणी बसलेला होता. समोर तुम्हाला दिसते की पत्र्याच्या गारवामध्ये तो बसलेला होता शांतपणे याला सुरक्षितपणे आपल्याला या ठिकाणी ताब्यात घेणं गरजेचं आहे याला सुरक्षित ताब्यात घेऊन नंतर आपण तुला निसर्गामध्ये याला सोडून देऊ. परंतु नेहमी व्हिडिओमध्ये जसं नमूद करतो आपण ही जी छोटी पिल्लं असतात नागाची यांचा मात्र आक्रमणाचा वेग हा प्रचंड असतो आणि अतिशय वेगाने ते आपल्यावरती आक्रमण करत असतात. आपण नेहमीसाठी ते किट वापरलं आहे की ज्या किटचा वापर करून त्याला सुरक्षित ताब्यात घेणं आपल्याला सोपं जातं थोडं आणि या किटचा वापर करून याला सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा त्या निसर्गामध्ये आपण या ठिकाणी आलो आपण भास्कर यादव आव्हाड आणि वडगाव पान वीरभद्रनगर हा एरिया आहे आणि त्यांनी मागाशी थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता आपल्याला की आमच्या राहत्या घराजवळ साप आहे त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी येऊन आपण त्या सुरक्षितपणे त्याला ताब्यात घेतलंय नंतर आपण निसर्गामध्ये त्याला पुन्हा सोडून देणार आहोत. पण घराच्या आसपास किंवा घराजवळ अशा प्रकारचे साप निघले तर मात्र व्हिडिओ बघून कुणी साप पकडण्याचा मात्र प्रयत्न करायचा नाहीये. आणि या ठिकाणी त्यांनी मला अगोदर माहिती नव्हतं पण सुरुवातीला त्यांनी त्याच्यावरती रॉकेल पण टाकलेलं होतं परंतु ते रॉकेल त्याच्या अगोदर न पडता पत्रावरती पडलेलं होतं. असा प्रकार मात्र करायचा नाही. साप जर शेडले ते अतिशय वेगाने ते आक्रमण करतात आणि ते आपल्यासाठी ती चांगली गोष्ट नाही. तर या ठिकाणी आपण त्याला ताब्यात घेतले आणि ते निसर्गामध्ये पुन्हा सोडून द्या. यादव आव्हाड वडगाव पान यांच्या राहत्या घराजवळ पत्र्याखाली जो नाग आपल्याला सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत.